ओ नानी, जेवण लय भारी मोठा हिस्सा आहे. म्हणजे मोठा हिस्सा साठी जाणं पडेल का तिथं? मग चला. सत्यनारायणच्या पडसादाला पाड दिली तिचा नवरा मरून जातो. असं काय पण नको बोलू. बसून घ्या. नक्कीच असं होत का? हा नाही मग बसा ना. मग वांग्याची भाजी रिंगणा म्हणजे वांग. हमार बाजार समाजेल गोरेल चुकोरे तू वाढू काय तपे आहे तू सगळं काय त्यांचं नसून तुमचं आहे. चप्पल तुमची, पाठ त्यांची, जेवण करणं नक्की. काय नाक लावते तू? तू शांत बस ना. युवराज, ओ युवराज, तुम्हाला काम आले दादा. असा काय गुन्हा केला होता दादा? मी तुम्हाला पाच बोट मारले नसते. मला शिपायाने सांगितलं आणि मी तुम्हाला पाच बोट मारले. मला मंत्रावतीने सांगितलं, तुम्हाला मी पाच बोट मारले. मंत्रावती, पूर्वी मी तुझा काय गुन्हा केला होता की तुम्हाला पाच चपला मारल्या? अहो, मी पाच चपला मारल्या नसत्या, पण या शिपायाने मला सांगितलं. माझ्या डोक्यात त्यांनी केडा भरला आणि मी तुम्हाला पाच चपलांचा मार दिला. मी तुझा काय गुन्हा केला होता? बरं ठीक आहे, माझ्याकडून चुकी झाली. मला चुकीच्या दोन चार पोते शेंगा द्या. क्षमा करा. बरं, मी जसं सांगतो तसं तुम्ही ऐकता. आणि मी सकाळी जरा सांगितलं या बाईले. अहो, धाकला पोरग्या संडास करीन त्याचा काय खाशील का तू? मम्मी कशाले भाऊ? काही काही लोक वाईट म्हणते का? प्रभू रामचंद्र पाठवले वनवासा केली 33 कोटी देवांची सुटका. काही काही लोक वाईट म्हणतात की काही वाईट आहे. 33 कोटी देवांची प्रभू रामाला 14 वर्षाच्या वनवासात पाठवलं. पण तिने जर रामाला 14 वर्षाच्या वनवासात पाठवलं नसतं, रावणाने 33 कोटी देव हे जेलखान्यात बंद केले होते. रामाने रावणाचा वध केला नसता 33 कोटी देवांची सुटका झाली नसती. तसंच तुम्ही मला बूट आणि चपला मारलं नसतं. मी रगात संतापात रानात गेलो नसतं. देवी माता पावली नसती. आणि हा
सोनेच्या मोहरा मला मिळाल्या नसत्या. अरे काय करूया द्रव्याला इकडे, अरे काय करूया. माझं सोनं चांदी सारखे इस्टेट तुम्हीच आहे, मला काही नको. एकोणती एक मुलगी आहे, फक्त माझ्या मुलीचं लग्न करा, तिचं लग्न करा. आता तुम्ही कुठे झाले दादा? मी जातो चारिधाम तीर्थयात्रेला, बस काहीच उरलं नाही या जगात. नाही आता काहीच करायचं नाही. हो बस तेवढ्यावर लक्ष ठेवायचं. शासनामार्फत फक्त 2 वाजेचा टाइम दिला होता आणि आम्ही काय केलं, कारण आमची प्रेमाची मंडळी आहे. मग आता काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? चालू द्या. अरे बाबा.